नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलबीएस स्कूलच्या ऑनलाइन क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पहा आपण हे कोणगे आहे ही कविता पाहिली आहे। पहा या कवितेमध्ये एका मुलाच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, ते प्रश्न तो मुलगा त्याच्या आईला विचारतो, हे कवितेमध्ये आपण पाहिलेलं आहे। पहा तर या कवितेवरील आता स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा तर प्रश्न क्रमांक 4 आहे, जोड्या जुळवा। जोड्या जुळवामध्ये अ गट आणि ब गट असे दोन गट केलेले आहेत आणि अ गटामध्ये जांभळी बोडके सोनेरी चिंचेचे वडांचा, ब गटामध्ये शेंडे दाढ्या अंधारी पाणी आणि देव हे शब्द आलेले आहेत। पहा या शब्दांचे काय करायचं, जोड्या लावायच्या। जांभळी काय होती कवितेमध्ये आपण पाहिले, जांभळी अंधारी मोडके देव, देव म्हणजेच मंदिर, सोनेरी पाणी, चिंचेचे शेंडे, वडांच्या दाढ्या। वडांच्या दाढ्यामध्ये वडाच्या पारंपर्यांना वडांच्या दाढ्या म्हटलेल्या आहे। पहा तर इथं आपल्याला उत्तर दिले आहेत, जांभळी अंधारी मोडके देऊळ सोनेरी पाने चिंचेचे शेंडे वडांच्या दाढ्या। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, या पाठात कोणकोणत्या झाडांचा उल्लेख आलेला आहे। पहा आपण कवितेमध्ये पाहिलं, कवितेमध्ये पिंपळ चिंच आणि वड ह्या झाडांचा उल्लेख आलेला आहे। तर हे या प्रश्नाचं उत्तर पहा, या पाठात कोणकोणत्या झाडांचा उल्लेख आलेला आहे, तर पिंपळ चिंच आणि वड। पहा त्यानंतर पुढील प्रश्न पहा, भाषाभ्यास व व्याकरण। भाषाभ्यास व व्याकरण याच्यामध्ये पहा काय आहे, समानार्थी शब्द, त्यानंतर तक्ता पूर्ण करा म्हणजे एकवचन आणि बहुवचन आहे यामध्ये। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये आहे, धडधडे यांसारखे शब्द लिहा। पहा तर भाषाभ्यास व व्याकरण यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, समानार्थी शब्द लिहा। आता झाड, झाड या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, झाड म्हणजे वृक्ष। झाड हा शब्द याच्या अगोदर पण आपल्याला बऱ्याच वेळेस हा शब्द आलेला आहे समानार्थीमध्ये। देऊळ, देऊळ म्हणजेच काय, पण कवितेमध्ये पाहिजे देऊळ, देऊळ या शब्दासाठी समानार्थी शब्द मंदिर, आपण त्याला राऊळ पण म्हणू शकतो। मंदिरासाठी आणखी एक शब्द समानार्थी काय आहे, राऊळ। त्यानंतर इथं पाखरू, पाखरू या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल, पक्षी। पाखरू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पक्षी। त्यानंतर हात देणे, हात देणे म्हणजे बोलावणे, त्यासाठी काय शब्द आहे समानार्थी, साथ घालणे। साथ घालणे म्हणजे सुद्धा बोलावणे, हात देणे म्हणजे बोलावणे। नदी, सरिता, सावली, छाया। सावली शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, छाया। पाखरू शब्दाचा समानार्थी शब्द आहे पक्षी। देऊळचा समानार्थी आहे मंदिर। नदी या शब्दाचा समानार्थी आहे सरिता। हात देणे म्हणजे बोलावणे, त्याचा समानार्थी शब्द आहे साथ। झाड या शब्दाचा समानार्थी आहे वृक्ष। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, तक्ता पूर्ण करा। एक आणि एकवचन आणि अनेकवचन आहे याच्यामध्ये। आता एकवचन मध्ये नदी, नदीचा अनेकवचन काय आहे, नद्या। त्यानंतर ओळ, ओळ ओळचा अनेकवचन ओळी। त्यानंतर देऊळ, देवळे, पान, पाने, हा एक हात आणि अनेक हात असतात, एक सावली अनेक सावल्या। पहा हे जे शब्द आहे एकवचन अनेकवचन समानार्थी शब्द आणि त्याबरोबर प्रश्न क्रमांक 3 आहे, धडधडे यासारखे 4 शब्द लिहा। पहा याच्यामध्ये धडधडे सारखे पहा, कडकडे, खड खडे, गड गडे आणि फडफडे, या धडधडे शब्दासारखे 4 शब्द दिले आहेत आपल्याला, कडकडे, खडखडे, गडगडे, फडफडे। आपण या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही शब्द येत असतील त्या ठिकाणी ते पण शब्द तुम्ही लिहू शकता। पहा हा जो झालेला भाग आहे, या व्हिडिओमध्ये झालेला भाग आपल्याला वाचायचा आहे आणि आपल्याला हे नोटबुकमध्ये आणि वर्कबुकमध्ये लिहायचं आहे। पहा यानंतरचा व्हिडिओ आपण, यानंतरचा राहिलेला जो स्वाध्याय आहे या पाठातील नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया।